असा फार मोठा बाळूमामा नवसाला पवनारावर देव आहे आणि प्रशस्त मध्ये मंदिर झालेलं आहे. कराड तालुक्यातलं पहिलं मंदिर आहे. बाळूमामांनी तुम्हाला पाठवलं असेल की काही नाही करून जावा असं म्हणून. आणि तुम्हाला एक सांगतो माऊली, जोपर्यंत योगायोग येत नाही, जोपर्यंत तुमच्या मागलं सपत नाही, तोपर्यंत बाळूमामांच्या चरणाशी कोणी लागत. नमस्कार, श्री शनिकम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज निघाले आहे आमच्या इथे बेलवडे गाव आहे त्या गावात छान असं बाळूमामांचं मंदिर आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा होती तिथं जायची. तर आज निघाले आहे आणि माझ्या बरोबर तुम्हाला सुद्धा घेऊन निघाले आहे. सीटू तू येणार, तू येणार, येणार तू? छान छान, चला जाऊया जाऊया इथेच बाळूमामाला बघायला. चल घरात घरात चल घरात चल घरात चल घरात टाटा आणि जाऊन येतो काय बस खाली आता. तर हा आमच्या गावातून बाहेर पडताना असा रोड आहे आणि ह्याच सुद्धा काम आता होणार आहे. आणि इथं आहे दत्त महाराजांचं मंदिर. तर आता आपण 2 मिनिटात मंदिराजवळ पोहोचणार आहोत आणि इथून दिसत आहे मंदिर आपल्याला. हे दिसत आहे हे बाळूमामांचं मंदिर आहे. तर थोडस गावातून पुढच्या साईडला आल्यानंतर बाळूमामांचं मंदिर आहे. तर इथं दिसतो आपल्याला मोठा बाळूमामांचा फोटो आणि समोर आहे बाळूमामांचं मंदिर. चला तर आपण आलेलो आहोत बाळूमामांच्या मंदिरात, आज जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. तर छान आहे मंदिर. चला तर देवाचं दर्शन घेऊया. तर इथं आहे गणपतीची मूर्ती, म्हणजे तिथं गणपतीचं सुद्धा मंदिर बांधलेलं आहे. नंतर पुढे आल्यानंतर इथं आहे दत्त महाराजांची म्हणजे मूर्ती आहे. तर छान अशी दत्तांची सुद्धा इथं मूर्ती आहे. आणि इथं आल्यानंतर आहेत श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थांचा सुद्धा छान असा फोटो आहे. तर आता आपण घेऊया बाळूमामांचं दर्शन. हे तो म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या साईडचा सगळा परिसर. इथं काय मला पण अजून म्हणजे माहिती नाही, कारण मी पहिल्यांदाच आली आहे. आणि मेन दरवाजा म्हणजे मंदिरात आत जाण्याचा मार्ग तर इथून आहे. इथून सुद्धा किती छान देव दिसत आहेत बघा बाळूमामा. आणि बाहेर त्यांच्या ह्या 2 अशा मेंढ्या, त्यांची सुद्धा मूर्ती आहे. कारण बाळूमामांच्या म्हणजे सान्निध्यात मेंढ्या जास्त होत्या, त्यामुळे मेंढ्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. बाळूमामांच्या नावाने छान झालं. तर माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा बघू शकता बाळूमामांची मूर्ती आणि किती छान मंदिर आहे. बघितला बघितला असं प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. मला सुद्धा आज समजलं की सगळेजण म्हणत होते की मंदिर खूप छान आहे छान आहे. खरंच छान आहे मंदिर आणि मनाला एकदम शांती मिळते इथं आल्यानंतर. आणि असं वाटतंय की मूर्तीकडे बघतच राहावं. विठ्ठल रुक्मिणीची पण एकदम छान मूर्ती आहे. तर आपण बाळूमामांच्या मंदिरात तर आलेलो आहे बेलवडे मध्ये,
पण इथली पूजा कोण करते, इथली जी म्हणजे ही देवाची सगळी स्थापना आहे ती कशी झाली, ह्याची सर्व माहिती आपल्याला इथले जे गुरुजी आहेत, पुजारी आहेत, ते सांगतील. आपण त्यांच्याकडूनच ऐकू की ही देवाची स्थापना कशी झाली. म्हणजे आपल्याला तर माहित आहे की बाळूमामांचं मेन जे मंदिर आहे ते आदमापूरमध्ये आहे, पण देलवड्यामध्ये सुद्धा ह्याची स्थापना झालेली आहे, ती कशी झाली ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव संजय विष्णुमाळी, माझं गाव बेरडे बुद्रुक. 2003 बाळूमामांची मेंढरं आली होती, बागा नंबर 1. त्या मेंढरांच्याकडे जाता जाताच प्रत्येक रोज मी जाईत असतानाच एक छोटंसं नवस केलं होतं. त्या ते नवस माझं पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर मी जवळजवळ 3 मेंढरं राखली. आणि 3 मेंढरं राखल्यानंतर जी बाळूमामांच्या भक्तीचं वेळ जी लागलं, त्याच्यामध्ये मी जी वडिलांना विचारून मंदिराची स्थापना करायची, आपण एक छोटंसं मंदिर उभा करूया. आजपर्यंत मी मंदिर उभा केलं आहे. मला भाविकांनी अतिशय प्रतिसाद दिला, बेरडगावच्या ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक अमावश्याला जवळजवळ 7-8 हजार पब्लिक असतं आणि सगळ्यांचं अन्नदान होतं. प्रत्येक कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीला बाळूमामांचं पारायण असतं चरित्रगाथेवर. आज जवळजवळ 14 वर्ष झाली बाळूमामांचं मी पारायण करतो. प्रत्येक अमावश्याला अन्नदान होतं. ऑक्टोबर महिन्यामध्ये बाळूमामांचा जन्मकाळ होतो. मार्च महिन्यामध्ये मुंबई ते आदमापूर पायी दिंडी सोहळा, ह्या दिंडी सोहळ्याचा सुद्धा मी कार्यक्रम उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात करत असतो. डिसेंबर महिन्यामध्ये धुळे जिल्हा, तिथून सुद्धा बाळूमामांची दिंडी येते. त्यांचंही आम्ही मुकामी राहिल्यानंतर त्यांचंही आम्ही स्वागत करून त्यांना अन्नदान जे काय असेल ते अगदी भक्तिभावानं करत असतो. डिसेंबर महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण, हे 7 आम्ही तिथं उभा करतो. असा फार मोठा बाळूमामा नवसाला पावणारा देव आहे आणि प्रसिद्ध मध्य मंदिर झालेलं आहे. कराड तालुक्यातलं पहिलं मंदिर आहे. म्हणजे बाळूमामांची तुम्ही देवानं दृष्टांत दिला. कारण मी नवसच केलं होतं, नवस माझ्या भावाच्या लग्नात होतं. माझ्या भावाचं लग्न होत नव्हतं, माझ्या भावाचं लग्न होते, मी तुमची बकरी राखेल. मग बकरी राखता राखता मी जवळजवळ 3 बकरी राखली. 3 बकरी राखल्यानंतर ठीक आहे, मी मामांना म्हणतो की मला एक मंदिर बांधायचं, पण त्यावेळेला दृष्टांत पडला की ठीक आहे. म्हणून हो त्यापासून देवाच्या इच्छेनं सगळं झालेलं आहे. जवळजवळ आज पुढल्या महिन्यामध्ये 7-8 वर्ष होतील, 8 वर्ष होतील एका घटनेला. असेल नाग आलेला मंदिरामध्ये, हो असेल नाग आलेला. जवळजवळ कासा शिंबे बेलोडे मालपेट ह्या 3 पब्लिक दर्शन घेत होते. हो शिवशंकराचा अवतार आहे, त्यामुळे हे तिथं आता आसपास वगैरे आमच्या मंदिराच्या भोवतीभोवती असे नाग वगैरे असतात तिथं. हो हो असत, हो देवाचं वास्तव आहे, कुणालाही कसलाही स्पर्श केलेला नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच वाटलेलं नाही. त्याच्यामुळे फार मोठं महत्व आहे. हो हो अतिशय सगळ्यात, हो एवढं मोठं झालं. मामांची कृपा आहे, मामांच्या कृपेनं आजपर्यंत आम्ही हे सगळं चालवत आलो आहे आणि हिथून पुढे हे असंचही चालणार आहे श्रद्धेनं. आणि अन्नदान सगळ्यापेक्षा माऊली मी जास्त करतो, हो अन्नदान, कारण त्याच्याशिवाय दुसरं पुण्य कुठलंच नाही. हो फार मोठं पुण्य, कारण माझ्या इथं आलेलं कुणीही असं बिन उपाशी गेलेलं नाही, तेच मी फक्त चालवलेलं आहे. त्यांच्या पायाखालची धूळ आपण आहोत अलग अलग, आपण साधं साधं माझं राहणं आहे, साधं माझं वागणं आहे, पण अगदी भक्ती मात्र माझी. हो की मोठ, असा हा महिमा आहे बाळूमामांचा. अजूनही तुमच्या दोघांच्याही कृपेनं असाच प्रसार बाळूमामांचा व्हावा. बाळूमामांनीच तुम्हाला पाठवलं असेल की काही नाही करून जावं असं म्हणून. आणि तुम्हाला एक सांगतो माऊली, जोपर्यंत योगायोग येत नाही, जोपर्यंत तुमच्या मागलं सपत नाही, तोपर्यंत बाळूमामांच्या चरणाशी कोणी लागत. हा मंडप आहे ना, सभा मंडप. लोकांना एवढी गर्दी इथं असायची की त्यावेळेला काय व्हायचं की लोक उन्हात उभं राहायची, पावसात उभं राहायची. मग देवांना मी साखरं काटलं की लोकांची सोयी झाली पाहिजे. हो मग मी माईकवर अलाउन्स स्विच केलं की आपल्याला सभा मंडप इथे उभा करायचा आहे, तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य करा. अक्षरशः भाविकांनी इतकं मला मोलाचं सहकार्य केलं की मी 6 एवढा 11 लाखाचा मंडप उभा केला. हो 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 काय काय नाही, इकडं दोन्ही रुमा बांधल्यात भाविकांसाठी. घर आहे त्या घराच्या वरती 4 आहे त्या, तिथेही भाविक येतो मुक्कामी, भांडी कुंडी सगळी. आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा मग वास्तुकला, वास्तुकृत महिला म्हणे की मामा काय आणू तुम्हाला पोशाख, मला काय आणू का, आणायचं जर असेल तर एक ताटवाटी आणा, जवळजवळ 2000 ताटवाटी मला तुम्ही. आणि 2000 ताटवाटीमध्ये मी आधी इस्तरी वाचली, तर इस्तराचं प्रदूषण जास्त होत होतं त्याच्यामुळं. हो हो होते ना, मग त्याच्यामुळं आता ताटवाटीमध्ये जेवण असतं भाविकांना, प्रत्येकाने यायचं ताटवाटी घ्यायची. हो सोमवारी अमोश्या, सोमवारी अमोश्या आहे, वेळ भेटेल दुसरं मामाने भेटत.
चालेल रामकृष्ण. तर आपल्याला आता गुरुजींनी इथं छानच माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. आणि हे बाळूमामांचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.